हे काही प्रियसीसाठीच नाहीये फक्त व्हॅलेंटाईन, हे तुम्ही प्रत्येक जणाला सांगू शकता. भावांना म्हणताल तर पत्नीमध्ये वेगळ्यात, मैत्रीमध्ये वेगळ्यात. प्रियसीला सांगू शकतो, आईला सांगू शकतो, वडिलांना सांगू शकतो, मुलांना सांगू शकतो की मी तुमच्यावर किती प्रेम करतो. नमस्कार, मी वैष्णवी, डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त आपण जाणून घेऊयात काही नागरिकांच्या प्रतिक्रिया. व्हॅलेंटाईन डे निमित्त त्यांच्या काय भावना आहेत, तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत व्हॅलेंटाईन डे का सेलिब्रेट केला जातो किंवा प्रेम का व्यक्त केलं जातं याच दिवशी आपण जाणून घेऊयात काही प्रतिक्रिया. तर आज पहिल्यांदा व्हॅलेंटाईन डे कसं साजरा करायचं आहे मला. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा व्हॅलेंटाईन. हो, पहिल्यांदा. का तुम्हाला व्हॅलेंटाईन डे का सेलिब्रेट करावा वाटतो? कारण कसं आहे, जी माझ्या लाईफ मध्ये जी आलेली ती म्हणजे एकदम म्हणजे स्पेशल आहेच आणि पहिलं प्रेम आहे माझं. नाही, अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाही. हो, पहिलंच व्हॅलेंटाईन डे बद्दल भावना म्हणजे म्हणल्या तर म्हणजे जी एक प्रकारची स्त्री असते त्या स्त्रीला म्हणजे सर्व प्रकारचे म्हणजे जे भावना आहेत ते मिळायला पण पाहिजे, म्हणजे स्त्री शक्ती जागृत झाली पाहिजे, ते पण महत्वाचं आहे. तुम्ही काय खरेदी करता तुमच्या बायकोसाठी काय स्पेशल? स्पेशल बायकोसाठी आता ते मी नाही सांगू शकेल. एकदम खुश, छान भावना काय. मी मॅरिड आहे त्याच्यामुळं आतापर्यंत माझे जे हसबंड आहेत त्यांनी खूप काही म्हणजे केलेले आहे माझ्यासाठी आणि त्यातलं त्यात लव्ह मॅरेज असल्यामुळे व्हॅलेंटाईन डे हे जे वीक आहे ते खूप स्पेशल असतं, म्हणजे मॅरिड कपलसाठी पण आणि इतर जे म्हणजे जे अनमॅरिड आहेत आणि ज्यांना पार्टनर आहेत त्यांच्यासाठी पण. सिंगलचं नाही सांगू शकत. किती वर्षापासून व्हॅलेंटाईन डे मनवते? हा माझा 11वा 12वा 12वा व्हॅलेंटाईन डे आहे. काय दरवर्षी काय वेगवेगळं काय स्पेशल करता? स्पेशल एकमेकांना गिफ्ट देणं, चॉकलेट्स देणं हेच. आणि आता कसं आता प्रोफेशनली बिझी झालोय दोघं पण, त्याच्यामुळे आता सगळे डेज तर साजरे करता येत नाही, पण फायनल जो असतो व्हॅलेंटाईन डेचा दिवस त्याच्यासाठी वेळ काढतो एकमेकांसाठी. व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करावा असं काय वाटतं तुम्हाला? प्रेमाचा दिवस आहे आणि आपण आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये रोज खूप व्यस्त असतो, मग कधीतरी व्हॅलेंटाईन डे प्रेम व्यक्त करण्यासाठी तसा काही असा एक स्पेसिफिक दिवसच आहे असं काही नाहीये, आपण ते कधीही व्यक्त करू शकतो, पण आहे आजचा दिवस ठेवलेला म्हणून करतात सगळे एक्सप्रेस. भावांना म्हणताल तर पत्नीमध्ये वेगळ्यात, मैत्रीमध्ये वेगळ्यात. प्रेम प्रत्येकाला आपण करतो ना. हा माझा मित्र आहे हा सुद्धा असू शकतो, ती तर आहे घरी, तिच्यावर सुद्धा भावना माझ्या वेगळ्या आहेत म्हणून तिथं आलोय. तसं पाहताल तर बरेच वर्ष आणि घरी म्हणताल तर 4 वर्षापासून पत्नी आल्यापासून. ऍक्च्युली म्हणतो तर आवडत नाही पण करावं लागतं, काय समाज करतो म्हणून करावं लागतं. समाज करतो तुमच्या काही भावना असतील ना? भावना काही नाही, भावना कसं असतं, रोज तर भावना तर व्यक्त करतो ना आपण घरामध्ये. आज आज समजा आज करून असं व्यक्त काय होणार आहे बरं, काहीच नाही. मी तिला ती मला आहे. स्पेशल काय आज? आता आज स्पेशल म्हणताना आज माझी मिसेस डिलीवर ठेवून आलोय मी, आता मला स्पेशल भेटेल मला आजच्या दिवशी. हुकून चुकून समजा झाला आहे डिलिव्हरी तर भावना तेच आता बायकोसाठीच गिफ्ट घ्यायला. काय खरेदी करता? टीडी घ्यायला होतं. अजून काय कसा दिवस सेलिब्रेट करणार? सिरी आता डिनर संध्याकाळी. असंच बायकोर प्रेम आहे म्हणून. सर आज व्हॅलेंटाईन डे, व्हॅलेंटाईन डे तुमच्या भावना काय? व्हॅलेंटाईन बद्दल आपल्या भावना की व्हॅलेंटाईन हे एक प्रेमाचं प्रतीक आहे आणि हे कुठंतरी व्यक्त करण्यासाठी हे योग्य दिवस आहे आणि त्यासाठी व्हॅलेंटाईन हा प्रत्येक जणांनी म्हणजे वयस्कर असो, लहान असो, मिडल एज असो, प्रत्येकाने ह्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. म्हणून व्हॅलेंटाईनचं जे दिवस आहे हा फार महत्वाचा आहे आणि प्रत्येकाने भावना ह्या प्रकट केल्याच पाहिजेत, त्याशिवाय आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. माझ्या लग्नाला 26 वर्ष पूर्ण झाले आहेत. किती वर्षापासून व्हॅलेंटाईन डे? मी गेल्या 30 वर्षापासून व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतो, माझं लव्ह मॅरेज आहे त्याच्यामुळे मी 30 वर्षापासून व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करतो. वेगळं असं या सच काही नाही, पण या दिवशी आपल्या भावना ह्या आपण सांगू शकतो, त्या प्रियसीला सांगू शकतो, आईला सांगू शकतो, वडिलांना सांगू शकतो, मुलांना सांगू शकतो की मी तुमच्यावर किती प्रेम करतो.
हे काय प्रियसीसाठीच नाहीये फक्त व्हॅलेंटाईन, हे तुम्ही प्रत्येक जणाला सांगू शकता. मी तुम्हाला सांगू शकतो, तुम्हाला सांगू शकतो की हे एक प्रेमाचं प्रतीक आहे. त्याच्यामुळं ह्या भावना हे प्रेमात व्यक्त करणं हे महत्त्वाचं असतं. हे प्रेम हे फक्त नवरा बायकोचं नाही आहे, तर हे आई वडिलांचं प्रेम आहे, मुलासाठी प्रेम आहे, बहिणीसाठी प्रेम आहे, मित्रासाठी प्रेम आहे. तुम्ही आज काय म्हणजे स्पेशल करणार तुमच्या बायकोसाठी? मी माझ्या मिसेस साठी स्पेशल करणार एक तर रेड रोज देणार, कारण का रेड रोज हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि तिच्यासाठीच मी बुके घ्यायला इथं आलो आहे. आणि दुसरं तिच्याबरोबर कुठेतरी डिनरला जाणार आणि थोडस विरंगुळा असतो बाहेर जेवायला गेलं म्हणजे, आणि अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत.